राज्यातील नगर परिषदांमध्ये सर्वाधिक 120 कोटीच्या घरामध्ये वार्षिक बजेट असणाऱ्या श्रीगोंदा नगर परिषदेत सत्तांतर करण्यासाठी मागील 8 दिवसांपासून विरोधक प्रयत्नशील असून त्यांना सत्ताधारी पक्षातील काही नगरसेवकांनीही साथ दिली आहे. माजी मंत्री बबनराव पाचपुते यांच्या गटाची सत्ता असलेल्या या नगर परिषदेत विद्यमान नगर अध्यक्ष छायाताई गोरे यांनी दिनांक 3 फेब्रुवारी रोजी नगर अध्यक्ष पदाच्या 2 वर्षाचा कार्यकाल पूर्ण केलाय. मात्र पुढील 6 महिने इतरांना संधी मिळावी यासाठी गोरे यांनी राजीनामा द्यावा यासाठी यांच्यावर दबाव टाकूनही गोरे राजीनामा देत नसल्यानं नगरसेवकांनी त्यांच्या विरोधात मागील 8 दिवसांपासून अविश्वास ठराव आणून त्यांना पदावरून हटवण्यासाठी सर्व प्रयत्न करत असून त्यासही मुहूर्त मिळून नसल्याचं चित्र सध्या राजकीय वर्तुळात दिसत आहे. परंतु या निमित्ताने श्रीगोंद्याचे राजकीय वातावरण ढवळून निघाले. श्रीगोंदा नगरपालिकेची मागील 2 वर्षांपूर्वी निवडणूक पार पडली. माजी मंत्री बबनराव पाचपुते यांच्या नेतृत्वाखाली छायाताई गोरे यांची नगर अध्यक्षपदी आणि उपनगर अध्यक्षपदी अख्तरभाई शेख यांची एकमताने निवड करण्यात आली होती. मात्र विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर माजी मंत्री बबनराव पाचपुते यांनी राष्ट्रवादीला रामराम केला होता. परंतु उपनगर अध्यक्ष अख्तर शेख यांनी राष्ट्रवादीतच राहून आमदार राहुल जगताप यांचे नेतृत्व स्वीकारले. तर मागील काही महिन्यांपूर्वी पाचपुते समर्थक नगरसेविका अर्चना गोरे यांना श्रेष्ठींनी नगर अध्यक्ष पदाचा दिलेला शब्द न पाळल्यामुळे पाचपुते यांना पडत्या काळात रामराम करून आमदार जगताप यांचे नेतृत्व स्वीकारले. त्यामुळे पाचपुते यांच्याकडे अवघे 8 नगरसेवक शिल्लक राहिल्याने पाचपुतेंची विकास आघाडी काठावरच्या बहुमतावरून अल्पमतात आली आहे. त्यामुळे विरोधक सत्ता ताब्यात घेण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत होते. मागील 3-4 दिवसांपासून नगर परिषदेतील 19 नगरसेविकांपैकी 15 नगरसेवकांनी एकत्रित येऊन गोरे यांच्यावर दबाव टाकून राजीनामा देण्याची मागणी केली. अन्यथा गोरे यांच्या विरोधात अविश्वास ठराव आणून असे दबाव तंत्र वापरून 15 नगरसेवकांनी निवेदनावर सह्या केल्या. परंतु या 15 नगरसेवकात 2 दिवसांपासून फूट पडल्याचं पाहाव्यास मिळत आहे. दरम्यान माजी मंत्री बबनराव पाचपुते यांच्या नेतृत्वाखाली श्रीगोंदा तालुक्यातील नगर परिषद ही एकमेव मोठी संस्था आहे. त्यामुळे गोरे यांचा राजीनामा घेऊन माजी मंत्री बबनराव पाचपुते यांच्या पारड्यात नेमकं काय पडणार? उलट गोरे यांचा राजीनामा घेऊन श्रीगोंदा नगरपालिकेच्या सत्तेच्या चाव्या राष्ट्रवादीचे आमदार राहुल जगताप आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि साखर संघाचे अध्यक्ष शिवाजीराव नागवडे यांच्या हाती जाण्याची शक्यता असल्याने नगर परिषदेत सत्तांतर झाल्यास आमदार राहुल जगताप यांचा माजी मंत्री बबनराव पाचपुते यांना हा मोठा राजकीय धक्का असेल. कारण नगर परिषदेत पाचपुतेंची सत्ता पलट करण्याचा इशारा आमदार राहुल जगताप यांनी पत्रकार परिषद घेऊन दिला आहे. त्यामुळे विद्यमान नगर अध्यक्ष छायाताई गोरे स्वेच्छेने राजीनामा देणार की विरोधक त्यांच्यावर अविश्वास ठराव दाखल करणार की महिला आरक्षणाचा पुढील 6 महिने कालावधी त्या स्वतः पूर्ण करतील हे पाहणे उत्सुकाचे ठरणार आहे. अहमदनगरहून सुनील भोंगळ, गरजा महाराष्ट्र न्यूज.